भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम जय भवानी जय शिवानी जय 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 भवानी जय 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 भवानी जय शिवानी। मंच पर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढ़ा जी, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्यावर आपण सगळ्यांनी टाकली ते आशिष शेलार जी, माझे सहकारी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जी, माननीय खासदार गोपाळ शेट्टी जी, मनोज कोटक जी, ज्येष्ठ आमदार श्री अतुल भातकळकर जी, कालिदास कोळंबकर जी, अमित साटम जी, प्रसाद लाड जी, योगेश सागर जी, विद्याताई ठाकूर, मनीषाताई चौधरी, नितेश जी राणे, मिहिर जी कोटेचा, तमिल सेल्वन जी, राजन सिंह जी, निलय नाईक जी, पराग शाह जी, भारतीताई लवेकर, तेजिंदर सिंह तिवाना, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, वॉर्डाचे आणि मंडळाचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, पहिली सूचना माझी मंगल प्रभात लोढाजींना या ठिकाणी असेल की मंगलजी, या बैठकीतलं तुमचं असेसमेंट चुकलं आहे, त्या पुढच्या वेळेस इतका लहान हॉल तुम्ही घेऊ नका। तुम्हाला वाटलं बैठक आहे पण ही सभाच झालेली आहे, त्याच्यामुळे खाली काय करंट आहे भारतीय जनता पक्षामध्ये तो या ठिकाणी दिसतो। खर तर आठ तारखेला आपल्याला एक अति भव्य, अति विशाल, न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा एक मोर्चा काढायचा आहे 9 तारखेला। 9 तारखेला आणि हा मोर्चा अत्यंत महत्त्वाचा आहे। याचं कारण देशाच्या सुरक्षिततेशी, मुंबईच्या सुरक्षिततेशी ज्या लोकांनी खेळ केला त्यांच्या विरोधातला मोर्चा आहे। मगाशी अतुलजींनी थोडक्यात आपल्याला सांगितलं, हे साधं प्रकरण नाही आहे, आपल्या सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे म्हणून सांगतो। LBS रोडवर 3 एकरची जागा, एका मरियमबाईची जागा, त्या ठिकाणी दाऊदची बहीण हसीना पारकर हिचा फ्रंटमॅन सलीम पटेल आणि मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये जो जेलमध्ये होता असा सरदार शाह अली खान, हे दोघं जण बोगस पॉवर ऑफ अटर्नी करतात आणि त्या बोगस पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारावर मुंबईच्या LBS रोडवरची 3 एकराची जागा नवाब मलिक यांच्या सॉलिडस कंपनीला ते विकतात। त्यावेळीही आपण बघितलं तर तिथला रेडी रेकनरचा जो दर होता हा 2000 रुपये चौरस फुटाचा दर होता रेडी रेकनरचा, आणि नवाब मलिक यांना ती जागा मिळाली 25 रुपये पर स्क्वेअर फुटाला, आणि त्याचे पैसे त्यांनी भरले 15 रुपये पर स्क्वेअर फुटाला। ते 25 रुपये दिले नाही, 15 रुपये पर स्क्वेअर फुटानं 3 एकराची जागा LBS रोडवरची कोणाकडनं घेतली, जो जन्मठेपेमध्ये जेलमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये 93 बॉम्बस्फोट घडवण्याचा केवळ आरोप नाही आहे तर त्याचा प्रिपरेटर आहे, म्हणजे त्या
स्कूटर मध्ये बॉम्ब भरण्यापासून सगळं काम त्यांनी केलंय अशा माणसाकडनं ही विकत घेतली. आणि एवढंच नाही तर या सौद्यामध्ये या सौद्याच्या पाठीमागे होती हसीना पारकर. त्या हसीना पारकरला भेटून तिला देखील 5 लाख रुपये त्या ठिकाणी दिले. उरलेले किती दिले असतील माहीत नाही पण 5 लाख ज्या साक्षीदारासमोर दिले त्यांनी साक्ष दिलेली आहे. म्हणजे हसीना पारकरला पैसे देणं त्यानंतर 3 बॉम्बस्फोट मुंबईमध्ये झाले आहेत. दाऊदनी 1993 नंतर देशातनं गेल्यानंतर मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये अशा प्रकारचे सौदे करायचे आणि त्या सौद्यातनं काळा पैसा जनरेट करायचा आणि त्याच पैशातनं भारतामध्ये आणि मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवायचे अशा प्रकारची सातत्याने या ठिकाणी भूमिका घेतली. त्याला थेट मदत हे जे काही पैसे गेले आहेत 15 लाख 20 लाख 25 लाख जे काही गेले आहेत हे थेट हसीना पारकरला म्हणजे दाऊदच्या बहिणीला गेले आहेत आणि ते दाऊदला गेलेले आहेत. आणि या संदर्भातले सगळे पुरावे जिथे व्यवहार झाला त्याचे पुरावे. आणि मला तर आश्चर्य वाटतं तुम्ही राज्याचे मंत्री आहात आणि त्या रजिस्ट्रीवर तुम्हाला लाज वाटत नाही. तुमच्या मुलाचा फोटो शाहवली खानचा फोटो सरदार तो कोण सलीम पटेलचा फोटो अशा तिन्ही फोटो हसरे 3 फोटो त्याच्यात तुम्ही सह्या करताय. मंत्री असताना अशा प्रकारे त्यांच्यासोबत फोटो लावून रजिस्ट्री तयार करताय आणि त्यानंतर आज 1 कोटी रुपये महिन्याचं भाडं त्या जागेवरनं नवाब मलिक यांना त्या ठिकाणी येतं. म्हणजे आजपर्यंत ही जी काही अपराधिक प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी एन्जॉय करण्याचं काम ते करतात. आणि म्हणून हे सगळं ईडीच्या लक्षात आल्यानंतर ईडीने त्यांना अटकेत घेतलं. अजून खूप मामले बाहेर येत आहेत, रोज नवीन नवीन मामले त्यांच्याबद्दलचे सापडतात. त्यातले काही मामले आपल्याला पेपरमध्ये देखील वाचायला मिळाले. मी आता त्याच्यावर जास्त बोलणार नाही पण कुठेतरी समाजामध्ये हा संदेश गेलाच पाहिजे की या देशाच्या शत्रूशी व्यवहार करणारे लोक यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, यांना कुठल्याही पदावर राहण्याचा अधिकार नाही. पण दुर्दैव बघा की या ठिकाणी त्यांना अटक झाल्यानंतर आणि त्यांच्या रिमांडच्या कॉपीमध्ये आपण जर रिमांड त्यांचा जो झालाय त्या रिमांडचा जर जजमेंट आपण बघितलं तर ते जज असं म्हणतायत की प्रायमा फेसी केस आहे. रिमांडमध्येच म्हणतायत की प्रायमा फेसी केस आहे. आणि हे देखील सांगतायत की जे भुजबळ साहेब वगैरे बाहेर बोलले की हा कायदा तर नंतरचा आहे वगैरे, त्यांनी सांगितलं हा कायदा लागू आहे, कायद्याच्या सेक्शन 3 प्रमाणे ही फिट केस आहे. अशा प्रकारे रिमांडच्या ऑर्डरमध्येच प्रायमा फेसी केस म्हणून जजनी जजमेंट दिल्यानंतरही हे सरकार काय म्हणतं, हे सरकार म्हणतं अजून अपराधी सिद्ध झाले नाहीत म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही. माझा या सरकारला साधा सवाल आहे, अनिल देशमुखांवर ज्यावेळी कोर्टाने आदेश दिला ते जेलमध्ये जायचे होते, आदेश दिल्याबरोबर त्यांचा राजीनामा घेतला. संजय राठोड यांच्या संदर्भात कोर्टाचाही आदेश नव्हता, आरोप लागले होते त्याचे पुरावे होते, लगेच तुम्ही त्याचा राजीनामा घेतला. मग तुमची काय मजबुरी आहे की तुम्ही या ठिकाणी नवाब मलिकचा राजीनामा घेत नाही, काय मजबुरी आहे? आणि आश्चर्य आहे की नवाब मलिक हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत पण त्यांच्याकरता सगळ्यात जास्त बॅटिंग शिवसेना करते आहे. म्हणजे कालपर्यंत ज्या नवाब मलिकांच्या विरोधात शिवसेना द्वेषाने उतरायची आता सत्तेकरता त्यांची अवस्था बघा, त्याच नवाब मलिकांकरता अशी बॅटिंग करतायत. मला तर असं वाटतं की एखाद दिवशी ते हेच प्रूव्ह करतील की नवाब मलिक आणि दाऊद दोघंही पूर्णपणे चांगले आहेत, त्यांनी कुठलंच या ठिकाणी गुन्हा केलेला नाही, गुन्हा इथेच घडलेला आहे, इथल्याच लोकांनी घडवलेला आहे, अशा प्रकारची मानसिकताही पाहायला मिळते. आणि म्हणून कुठेतरी ही लढाई भाजप विरुद्ध महाविकास आघाडी नाही आहे, ही लढाई
देशभक्तांची देशद्रोह्यांची लढाई आहे. एखादा मंत्री राहिला काय आणि गेला काय त्याने काय राजकारणावर फार फरक पडत नाही, पण दाऊदला मदत करणारा व्यक्ती जर मंत्रिमंडळात राहत असेल तर हा महाराष्ट्र आणि ही मुंबई ते सहन करणार नाही. आणि म्हणून 9 तारखेला एक प्रचंड अशा प्रकारचा एल्गार या सरकारच्या विरोधात आणि नवाब मलिक यांना मंत्रीपदावरनं हटवण्याच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, खरं म्हणजे मला भिवंडी कल्याण या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे मी जाणार आहे, पण ही बैठक संपणार नाही आहे. माझी विनंती असणार आहे की या बैठकीमध्ये थोडा आढावा घेण्यात आला पाहिजे, टार्गेट ठरले पाहिजे, कोण किती लोक आणणार हे समजलं पाहिजे. आणि एकटं येऊ नका, अनेक चांगले चांगले नेते एकटे येताना दिसतात. लोकांची तयारी आहे, लोकांना चीड आहे, लोकांची मानसिकता आहे, पण त्यांना कोणीतरी सांगितलं पाहिजे की असा मोर्चा आहे आणि आपण सोबत चला. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर लोकांमध्ये गेलात आणि लोकांना बोलवलं, या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात जनता मैदानात उतरायला तयार आहे. कारण मुंबईचा 93 जखम असो की 2008 जखम असो की 2006, प्रत्येक जखम ताजी आहे. प्रत्येक जखमेमध्ये ज्यांच्या घरची माणसं गेली, जी लोक अपाहिज झाली, जी विकलांग दिव्यांग झाली, अशी सगळी मंडळी आजही जिवंतपणे या ठिकाणी मृत्यूचा तो थरार अनुभवत असतात. आणि म्हणून मुंबई ही गोष्ट कधीच विसरू शकत नाही आणि मुंबईच्या अपराध्यांना मुंबई कधीच माफ करू शकत नाही. आणि म्हणून सगळ्यांना माझी अतिशय नम्र विनंती आहे की जसं बैठकीचं स्वरूप हे तुम्ही सभेमध्ये करून टाकलं, तसं मोर्चाचं स्वरूप हे जनसागरामध्ये झालं पाहिजे. आणि एक जनसागर हा विधानसभेवर अशा प्रकारे येऊन धडकला पाहिजे की सरकारला धडकी भरली पाहिजे की नवाब मलिकांचं जर आपण मंत्रीपद या ठिकाणी खारिज केलं नाही तर आपली खुर्ची खारिज झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये आपण तयार करावी. आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी या ठिकाणून जाणार आहे, कृपया माझ्या मागे कोणीही यायचं नाही. बैठक चालणार आहे, बैठकीत पुढे सगळं मार्गदर्शन आपले नेते करतील. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे फार फार धन्यवाद. जय.